उद्धव आजारी असताना गाडी घेऊन जाणारा मीच होतो, मी नात्यांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही. माहीमच्या सभेमध्ये राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये मी कुठलीही अपेक्षा न ठेवता महायुतीला पाठिंबा दिला, यंदा अमित ठाकरेंना निवडून आणणारच. माहीमच्या सभेमध्ये राज ठाकरेंची गर्जना. महायुतीला सत्ता स्थापनेची संधी, पण महाविकास आघाडीकडून काटे की टक्कर. INS आणि मॅट्रिक्सचा पोल प्रसिद्ध. काँग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांवरती कारवाई, 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबन. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह 16 जणांचं निलंबन. फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा असं म्हणणाऱ्या अमित शहांचे सूर काहीसे बदलले. निकालाच्या नंतर तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री पदाबद्दल ठरवतील, अमित शहांकडून स्पष्ट. 17 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानावरती कोणाचीही सभा होण्याची शक्यता धूसर. सभांसाठी राखीव 45 दिवसांचा कोटा पूर्ण. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.